त्याच्या माध्यमातून सोमेश्वर चैतन्य ही ब्रह्मचारी सोमेश्वर चैतन्य कल्याणकारी ही संस्था आहे. त्या संस्थेच्या माध्यमातून हे उपक्रम राबवत आहे. तर सगळ्यांची मदत असणं ही फार गरजेची आहे. आज जे कुपोषित बालक आहेत, तर हे त्या रोगातून त्या संकटातून ह्या बालकांना कशी मुक्ती मिळेल, कशी मुक्तता मिळेल, याचा आपण सगळे प्रयत्न करणार आहोत. आणि सगळ्यांची याच्यामध्ये मदत असणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि तुमची उपस्थिती प्रार्थनीय असेल. ज्याच्या निमित्तानं ही म्हणजे चांगला संकल्प आहे ह्या कुपोषणाच्या संकटामध्ये रोगामध्ये जे बालक अडकलेले आहेत आणि त्याच्यातून आपण मुक्त करण्याचे आज दसऱ्याच्या निमित्तानं आपण प्रयत्न करत आहात. सर्वांची साथ गरजेची आहे. सर्वांना नमस्कार.